पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणता येईल। मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल मधून काही वेळापूर्वीच दोन संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे। हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या हिमतीने या दोघा संशयितांना जेरबंद करून पोलिसांच्या ताब्यात दिले। स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने संपूर्ण देशात या घटनेची नोंद घेऊन सुरक्षा वाढवण्यात येते। या धरपकडी दरम्यान हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। या संशयितांकडे बिहारचा आधार कार्ड मिळाल्याची माहिती मिळत असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत। हे संशयित काल सुद्धा या हॉस्पिटलमध्ये येऊन गेले होते। या संशयितांचे फोटो पोलिसांनी कालच व्हायरल केले असल्याने त्यांना ओळखून पकडणं सोपं गेल्याचं सुरक्षा रक्षकांनी न्यूज अँकरशी बोलताना सांगितलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी, पाहूया। 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येपासून सर्वात मोठी पुण्यातली ब्रेकिंग येते की पुण्यामधून कमला नेहरू रुग्णालयामधून दोन संशयित अतिरेकी पकडल्याची सर्वात मोठी घटना, तीन आरोपी पकडली, सर्वात मोठी घटना पुण्यातून येते। आणि ज्या जी घटना झाली ही जी घटना संपूर्ण डोळ्या टेकडीने समोर झाली आणि या घटनेमध्ये पकडण्याचा सर्वात मोठा हात आहे असणारा रोहित माझ्यासोबत आहे, तो इथला बॉडीगार्ड आहे। काय सांगशील, कशा प्रकारे घटनाक्रम होता, त्यांना पकडण्यात आलं, कशा प्रकारे सांगशील, काय सांगशील? सर, काल जसं की ते फोटो त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यानुसार आम्हाला थोडं पकडण्यात थोडं सोपं झालं आहे। ज्यावेळेस ते काल इथे येऊन गेले होते आम्हाला संध्याकाळी काल की ते असे एक विषय आहे म्हणून संध्याकाळी पोलीस येथे येऊन स्वतः चौकशी करून गेले। चौकशी करून गेल्यानंतर सकाळी आम्ही ड्युटी आल्यानंतर आम्ही म्हणलं आज 15 ऑगस्ट आहे, आपण सतर्क राहायला पाहिजे। त्यानुसार आम्ही थोडं ड्युटी करत असताना थोडं मी कॅच केलं की हा आरोपी संशयित आरोपी दुसऱ्या तुम्ही त्यांना तिघ जण होते तर मी त्या तिघांना बघितलं तर मी ह्यांना कळवलं, आमच्या टीमला कळवलं, मी त्यांना त्या रूममध्ये बसवलं, त्यांना स्थानबद्ध केलं, त्यांचे बॅग वगैरे साईडला काढून ठेवले, आमच्या वरिष्ठांना कळवलं, वरिष्ठांनी पोलीस ह्यांना कळवलं। 10 मिनिटात पोलीस अटक झाले। इथे स्वतः संदीप गिल सर इथे आले होते, आमचे वरिष्ठ सगळे अधिकारी आले होते, स्वतः ही सगळं टीम आली होती। संशय त्यांचा फोटो काल व्हायरल खूप झाला होता, त्या हिशोबाने मला थोडं कॅच करण्यास सोपं झालं। ग्रीन शर्ट त्यांनी बंदुकी काहीच नाहीये तीन दिवसापूर्वीच आम्ही इथं आलोय काहीतरी काशेवाडीमध्ये कुठल्या तरी मस्जिद मध्ये आहेत म्हणले आश्रयाला। एकूण तिघ जण होते आणि पुढे पोलिसांनी कशा प्रकारे त्यांना आत्महत्यांना चौकशी करून त्यांना विचारपूस करून त्यांना गाडीमध्ये घेऊन गेलेले आहेत। आता काय निष्पन्न होईल आपल्याला कळेलच। नक्की जर बघायला गेलं तर तीन आरोपी संशयित आरोपी हे या कमला नेहरू रुग्णालयामध्ये होते। या तीन बॉडीगार्ड आहेत, त्यांनी चार बॉडीगार्ड आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे पोलिसांना पाठपुरावा करत त्यांच्यापर्यंत सगळे पुरावे देत जसं त्यांना सांगितलं होतं की त्यांच्यापर्यंत असे फोटो पोहोचले होते त्या फोटोचा आधारे त्यांनी ह्या तीन संशयित अतिरेक्यांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। न्यूज अँकरकडून त्याचं सगळ्यांचं अभिनंदन आहे की उद्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशामध्ये अशी घटना होताना एक सतर्क नाही, एक जबाबदार नागरिक म्हणून एक पुढाकार घेऊन त्यांनी सर्वात मोठं पाऊल या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सर्वात मोठा धोका जो होता पुणेकरांना तो आता पुण्यामुळे कमी झालेला आहे। तर तीनही अतिरेके आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, त्यांची जोरदार चौकशी सुरू आहे। फक्त त्यांच्याकडे आधार कार्ड सापडलेलं आहे, ते आधार कार्ड बिहारचं आहे आणि त्या आधारावरती फक्त एकच सिंगल डिजिट नाव असल्यामुळे थोडा संशय निर्माण होतो। पण कुठे ना कुठेतरी या बॉडीगार्डांचंही कौतुक केलं पाहिजे की स्वतः पुढे येऊन त्यांना एक लिंक लागली होती, स्वतः पुढे येऊन ते आले आणि पोलिसांना त्यांनी या तीन अतिरेक्यांना ताब्यात दिलेलं आहे। कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अँकर पुणे। काल सकाळी 11:30 दरम्यान मला कॉल आला माझ्या कार्यकर्त्यांचा की ताई असे असे संशयित लोक फिरतायत, काय करायचंय। लोहियानगर भागात सोनवणे हॉस्पिटलच्या समोर आता जी व्यक्ती इथे पकडली गेली आहे, हिरवी कफनी घालून जी व्यक्ती धरली गेलेली टोपीवाली, तीच व्यक्ती काल निदर्शनास आली आणि ती व्यक्ती अजून दोन लोकांना घेऊन त्या भागात संशयितरित्या फिरत होते। मला कॉल आल्यानंतर मी त्या क्षणाला माझ्या ऑफिसमधून व्हिडिओ आणि त्याचा फोटो व्हायरल केला की हे संशयित आहेत, बांगलादेशीमध्ये बंगाल भाषेमध्ये हे बोलत आहेत, तर यांच्यावर वॉच ठेवा आणि पोलिसांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचू द्या असं मी सोशल मीडियावर सगळीकडे जाहीर केलं। त्या अनुषंगाने पोलिसांपर्यंत तो व्हिडिओ ते फोटो पोहोचले, पोलिसांनी त्या मागावर जाऊन आज कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये त्यांनी अक्षरशः बंदुका काढल्या। ज्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनता
इलाज घेण्यासाठी येते, आज त्यांच्या जीवावर बेतला असतं, त्यांचे कितीतरी जीव गेले असते. आणि एफसी रोडवर आम्ही परवा याच्यासाठी आंदोलन केलं की बेकायदेशीर ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत ते सगळे घुसखोर आहेत, बांगलादेशी रोहिंग्या आहेत, त्यांना इथून काढा, नाहीतर आमच्या मुली किंवा एफसी रोडवरच्या खूप मोठ्या गोष्टी घडणार आणि तिथे बॉम्बस्फोट सुद्धा होऊ शकतो. माझ्या बहिणीचा मला फोन आला, माझ्या बहिणीचा मला फोन आल्यानंतर मी इथं आले, मला असं सांगत आलं की इथं त्यांनी ते जे इसम आहेत त्यांनी इथं काउंटरला येऊन बंदूक दाखवलेली आणि हे जर बंदूक दाखवली आहे म्हणजे हे किती चुकीचा प्रकार आहे. आतंकवादी बांगलादेशी आपल्या पुणे शहराच्या मध्यवर्ती जे हॉस्पिटल आहे कमला नेहरू तिथं जर घुसून असं जर कृत्य करत असतील तर ती अतिशय अपमानास्पद गोष्ट आहे. आता पोलीस त्यांना घेऊन गेलेले आहेत. तर हे जर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे, सगळ्यात मोठा मुद्दा हाच येतो की हे जर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे तर इथं निदान दोन पोलीस तरी तैनात पाहिजेत. आज गोर गरीब जनता इथं उपचारासाठी येते, आजूबाजूला सगळ्या वस्त्या आहेत, आता काय झालं असतं तर याची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली.